केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमरावतीत येणार. राहुल गांधीही आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सोलापूरमध्ये सभा. धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज तुळजापूर इथं प्रचारसभा घेणार. दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना शिवसेनेच्या उमेदवारीची शक्यता. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दक्षिण मुंबईच्या आढाव्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची यामिनी जाधवांच्या नावाला पसंती. कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडूंसाठी या आंदोलन स्थगित. आज सकाळी 10 वाजता बच्चू कडू शांततेमध्ये रॅली काढणार. रॅलीसाठी जिल्हा मैदानात उपस्थित राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. सभेसाठी मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बासाबाजी. आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहांच्या सभेला परवानगी कशी. पोलिसांना जाब विचारताना बच्चू कडू आक्रमक. पोलिसांसमोर बच्चू कडूंनी सभेच्या परवानगीचं पत्र फाडलं. कायद्याबाबत बोलू नका, तुम्ही कायदा चुलीत घाला. बच्चू कडूंचा संताप. बदली होऊ नये यासाठी पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागतायत. बच्चू कडू यांचा त्यांना अडवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्लाबोल. मला अटक करण्याचा प्लान होता. बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर आरोप. राणा दाम्पत्याचा दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचाही बच्चू कडूंचा गंभीर आरोप. कायद्यासमोर कोणीही मोठं नाही. बच्चू कडूंचं अमित शहांना उद्देशून वक्तव्य. अमित शहांचं अमरावतीमध्ये स्वागतच, पण परवानगी नसतानाच हे सभा घेणार का? बच्चू कडूंचा सवाल. अमरावतीमध्ये बच्चू कडूंना मैदानावर सभा घेण्याची परवानगी दिलेली असताना त्यांची परवानगी रद्द करून दुसऱ्याला मैदान दिलं जात असेल तर ते अयोग्य. शरद पवार यांची प्रतिक्रिया. बच्चू कडू जे करतायत ते योग्य असल्याचंही पवारांचं वक्तव्य. बच्चू कडूंशी सकारात्मक बोलणं झालं. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये शांततेत सभा पार पडेल. अनेक वेळा असे प्रसंग येतात, अशावेळी प्रोटोकॉलनुसार मोठ्या नेत्यांना प्राधान्य दिलं जातं. शिंदेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचे परभणीचे लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची परभणीमध्ये सभा. यावेळी पावसानं हजेरी लावली असता पावसात भिजत ठाकरेंनी भाषण केलं. राज्यात जुमला 1, जुमला 2 आणि जुमला 3 अशी मालिका सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. तोंडाची वाफ दबडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर भोसरी टीका. वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही. हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती जन्माला आली. बुलढाण्यातील सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. जत तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक येत्या वर्षभरात पुसून टाकण्यासाठी दिल्लीमध्ये आपले प्रश्न मांडू शकेल असा खासदार निवडून द्या. विशाल पाटील यांचं प्रचारादरम्यान जतवासियांना आवाहन. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विशाल पाटलांना कोणताही लेखी आदेश देण्यात आला नाही अशी माहिती. काँग्रेस 25 तारखेला होणाऱ्या बैठकीत विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार का, याकडे लक्ष. काही उमेदवारांची बंडखोरी ही पक्षाच्या हातात राहत नाही. सांगलीतील विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. सांगलीची बंडखोरी हाताबाहेर असल्याचंही वक्तव्य. प्रचारादरम्यान काही लोक पातळी सोडून टीका करतायत ते योग्य नाही असं भाजप नेते विनोद तावडेंनी म्हटलंय. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं 80 वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचाही विनोद तावडेंचा आरोप. राज्यातल्या काही मोठ्या लढती आम्ही जिंकू. मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये महाविकास आघाडी नाही तर महाबिघाडी असल्याचीही टीका. विधानसभेच्या तोंडावर कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे महाविकास आघाडीत येतील. अमित देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र धोळी भ्रष्टाचाऱ्यांसाठी मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका. संजय निरुपम यांच्या उमेदवारीवरून शालिनी ठाकरेंचा इशारा. माझी सासूरवाडी महाराष्ट्राची, मी महाराष्ट्राचा जावई, मला का त्रास देता. संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या उमेदवारीची चर्चा. आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम विरोधात मनसे आक्रमक. ईव्हीएम मशीनवर पहिलं पक्षांचं चिन्ह असतात, त्यामुळे ज्या अपक्ष उमेदवारांचं ट्रम्पेट चिन्ह घेतलं असेल ते चिन्ह पहिल्या बारमध्ये येणार नाही, त्यामुळे मतदारांना ते चिन्ह बघायची वेळच येणार नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. एससी एसटी ओबीसी आरक्षण हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी. अकोल्यामध्ये अनुप धोत्रेंसाठी घेतलेल्या सभेतून अमित शहांचं आश्वासन, तर काँग्रेसकडून संविधान बदलण्याच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल, शहांचा हल्लाबोल. वंचितला महाविकास आघाडीत येऊ न देण्यासाठी महाविकास आघाडीतील एक शकुनी जबाबदार सुजात आंबेडकर यांनी नाव न घेता नाना पटोलेंवर गंभीर आरोप केला. काँग्रेस हीच भाजपची बी टीम, सुजात आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल. काँग्रेसनं राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याचीही टीका. सत्ताधारी पक्षानं वंचितच्या जळगाव आणि सोलापूरमधल्या उमेदवारांना धमकावल्यानं त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांचा गंभीर आरोप. परभणीच्या जिंतूरमध्ये पंकजा मुंडे यांच्या संवाद बैठका. महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे परभणी मतदारसंघात. शिवसैनिकांच्या नाराजीनंतर नारायण राणेंच्या नवीन प्रचार पत्रकामध्ये अखेर बाळासाहेबांचा फोटो. महायुतीकडून नवीन पत्रक तयार. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंचा विजय निश्चित. उदय सामंतांकडून राणेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त. 26 एप्रिल पासून आपण राणेंच्या प्रचारामध्ये उतरणार असल्याचीही प्रतिक्रिया. कोणत्याही प्रकारे नाराज नसल्याचं भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण. ज्यावेळेला योद्धा शरण जात नाही तेव्हा प्रतिस्पर्धी गोटातून त्याला बदनाम केलं जातं. भास्कर जाधव यांची विरोधकांवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची जीभ घसरली. भाषणादरम्यान शिरसाटांकडून शिवीचा वापर. मी वापरलेला शब्द संसदीय, कुणाचा अपमान करण्यासाठी बोलत नाही. संजय शिरसाटांकडून स्पष्टीकरण. बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या यात्रेमध्ये पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र. यावेळी दोघे एकाच वेळी बगाडावर चढले. दरम्यान पार्थ पवारांनी रोहित पवारांना हात पुढे करत मदत केली. चिथावणीखोर भाषणं केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल. मुंबई पोलीस आयुक्तांच्या जातीने लक्ष घालण्याचे हायकोर्टाचे आदेश. पुढील सुनावणी 19 जूनपर्यंत तहकूब. आज मी राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा. मात्र 1995 पासून समाजवादी पक्षात असून सत्तेसाठी कोणत्याही पक्षात जाणार नाही. समाजवादी नेते अबू आझमी यांनी स्पष्टीकरण दिलंय. विचारधारेवर काम करणारा माणूस असल्याचंही वक्तव्य केलंय. रायगड रत्नागिरी जिल्ह्यानं 6 वेळा निवडून दिलंय, आता 7व्यांदाही जनता दिल्लीत पाठवेल. अनंत गीतेंना विश्वास. सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील सातारा दौऱ्यावर. यावेळी प्रचारासाठी पारंपरिक बैलगाडीतून रॅली काढण्यात आली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून कपिल पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी शिवसेनेचे नेते आणि मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव. गुजराती बांधवांसमवेत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार वैभव नाईक यांची टीका. महायुतीमध्ये पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम. अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसल्यानं मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोदींचा बॅनर लावत भाजप कार्यकर्त्यांकडून प्रचार. तुम्ही तुमचा प्रचार करा, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर बंटी पाटलांसोबत गाठ आहे हे लक्षात ठेवा. आमदार सतेज पाटील यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना गर्भित इशारा. उपसभापती असताना नीलम गोरे प्रचारात कशा, अंबादास दानवेंचा सवाल. पक्ष आदेशानुसार प्रचारात प्रचार करण्याचा अधिकार, नीलम गोरेंचं उत्तर. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना आरक्षण नाही, मग भाजपला मतदान का करायचं, मराठा कार्यकर्त्यांचा सवाल.
गेली 2 वर्ष अवकाळी पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी ओला दुष्काळ, अशा वेळी एकतरी गद्दार मंत्री शेताच्या बांधावर आला का, मदत मिळाली का? आदित्य ठाकरेंचा मावळच्या सभेदरम्यान मतदारांना सवाल। अजित पवारांना पक्षातून हकालपट्टी करतो असं डोक्यावर परिणाम झालेलं विधान उत्तम जानकर यांनी केलं। अजित पवारांबद्दल बोलावं एवढी जानकरांची पात्रता नाही। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची उत्तम जानकर यांच्यावर टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करत निवडणुकीनंतर काम करण्याचं आश्वासन दिलं। लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे युवक आक्रमक, भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे आणि आमदार संभाजी पाटील यांच्या विरोधात निलंगा तालुक्यातील बोरोळ गावात घोषणाबाजी। भाजपचे अकोला लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या पत्नीनं हनुमान जयंतीच्या महाप्रसादात पुऱ्या लाटल्या, तर हनुमानाचं दर्शन घेत अनुप धोत्रेंच्या विजयासाठी साकडंही घातलं। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर धडक कारवाई। मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणाऱ्या 5 दुकानदारांवर कारवाई। ठाणे महापालिकेला स्ट्रेम प्राधिकरणाकडून शुक्रवार आणि शनिवार होणारा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार। गोंदियामध्ये सलग चौथ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी। सलगच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल, तर आंबा पिकासह फळभाजी आणि धान पिकाला मोठा फटका। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।